मन किती हलकं झालं नाही. गौरीच्या लग्नाची चिंता लागून राहिली ती बघ मला. आता तिचं आयुष्य मार्गी लागलं, आता काय चिंता नाही मला. आता एकदा तुझे दोन असे चार झाले ना म्हणजे मोकळी बघ. काय गाई तू पण इतक्यात कंटाळलीस तू मला, लगेच घराच्या बाहेर घालवायच्या गोष्टी करतेस ते. अरे तसं नाही, पण एक ना एक दिवस लगीन करून तू पण सासरी जाशीलच ना. अग मुलीला लग्न करून सासरी जावंच लागतं ते मला काही माहिती नाही. मी इथे खूप दिवस राहणार आणि तुझ्याकडनं भरपूर लाड करून देणार आहे बस. अगं बाय हवे तेवढे लाड करून घे. मग ना मला काहीतरी चटपटीत खावाचं वाटतंय. काय करशील? काय करू? कांदा भजी प्लीज. ठीक आहे कांदा भजी कर. हा कुणाल त्याच्या घरच्यांच्याकडे लग्नाचा विषय कधी काढणार आहे देवजाण. आता तर आई पण घाई करते, काय करावं? सरू तुझ्याच बद्दल विचार करत होते. कस आहेस? किती दिवसांनी दिसतोयस असं अचानक? काय आलं बोल ना. एनीथिंग रॉंग? इतकं सिरियस काय आहेस? तुला कसं सांगू कळतच नाहीये मला. अरे प्लीज तू आता बोल, काय झालं? स्वरूप मावशीची आपल्या लग्नाला परवानगी नाहीये. अरे पण का अचानक असं काय झालं आता? तिला दोन सख्ख्या बहिणी एकाच घरात सुना म्हणून नकोय. तिने परवानगीच नाही दिली. अरे हरी केवढा पसारा आहे हा टेबलवर, कोण आवरणार? कमाल आहे, सगळं मीच आवरायचं वाटत. मुली कुठे गेल्या? गौरी, अग गौरी. हाय. मुली कुठे आहेत? त्याला मी फ्रेश व्हायला पाठवलंय. कुठे? वर. आणि तू इथे काय करतेस? जा 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 त्यांच्या जवळ जा. तू दिसली नाहीस ना तर अख्खं घर डोक्यावर घेतील. जा त्यांना तयार करून आण लवकर. आई सकाळी तन्वीच्या पायात ना हा काळा धागा गळून पडला होता. मी परत बांधू तिच्या पायात, म्हणजे आपल्या तनूला माझी वाईट नजर लागू नये एवढ्यासाठीच. गौरी तुला माहितीये ना केतकीने ह्या काळ्या धाग्यावरनं तुझं किती मन दुखावलं ते, तरी सुद्धा तुला तो बांधायचा आहे. बरं ठीक आहे, तुला ते योग्य वाटतंय ना तसं कर, माझी काहीच हरकत नाही. ठीक आहे? थँक्यू. गौरी बघितलंस ना मम्मा, इतके दिवस मी जीव तोडून तुम्हाला सगळ्यांना सांगत होते पण तुमचा कोणाचाच माझ्यावर विश्वास नव्हता. गौरीला आम्ही ह्या घरात नकोय. तुला इतकीच अडचण होते तर आम्हाला सांगायचं ना सरळ. असले सोपसार गंडे दोरे बांधण्याची काय गरज? येत की अगं काय बोलतेस तू? हे तुझ्या मनात तरी नक्की काय ते तरी मला कळू दे. इथे की प्लीज. अगं मी फक्त तुला सकाळी सांगितलं ना की हा धागा बांधू नकोस म्हणून, तरी माझ्या मुलीच्या पायात हा धागा बांधण्याचा अट्टास काय तुझा? येत की काय ग काय बोलतेस तू? येत की अगं काळा धागा हा अमंगल आणि वाईट गोष्टी टाळण्यासाठी बांधला जातो. आपल्या तन्वीचं वाईट गोष्टींपासून रक्षण व्हावं, तिला कोणाची वाईट दृष्ट लागू नये यासाठी हा काळा धागा बांधायचा आहे मला तिच्या पायात. यापेक्षा आणखी वेगळा वाईट हे तू काय असू शकतो माझा? तुला लक्षात कसं येत नाहीये? चांगलंच ओळखते मी तुला. हा धागा माझ्या मुलीच्या रक्षणासाठी बांधणार होतीस तर तिच्यावर जादू टोणा करण्यासाठी. इतके दिवस मी तुम्हाला सगळ्यांना सांगत होते पण तुमचा कोणाचाच माझ्यावर विश्वास नव्हता ना. मग आता हिलाच जाब विश्वास. सांग तनू माझी मुलगी असून सारखी गौरी मामी का करत असते?
आज तिचा वाढदिवस आहे. मी तिला म्हणाले की मी तुला तयार करते, तर मला म्हणते कशी, नाही मला तुझ्याकडून तयार व्हायचं नाहीये, मी गौरी मामीकडूनच तयार होणार. सांग ना आता, त्याला वशीकरण म्हणायचं नाही तर काय म्हणायचं? त्यातले गंडे दोरे बांधून ना माझ्या मुलीला वश केलायस तू, म्हणूनच हे सगळं घडतंय. पिताजी प्लीज, इतका मोठा गैरसमज नको करून घेऊस माझ्याबद्दल. काय बोलतीस तू हे? अगं माझ्यासाठी जशी असमी आहे ना तशीच तन्वी सुद्धा आहे. त्या दोघींमध्ये भेदभाव करण्याचं माझ्या मनात सुद्धा येत नाही कधी. आणि तुला असं वाटतं की मी जादूटोणा करते तिच्यावर? काय बोलतीस तू हे? सासूपणाचं आवडण्याची काहीच गरज नाही. माझ्या मुलीचं वाईट व्हावं ना हीच तुझी इच्छा आहे. नक्की तू काय चालवलंस तू? तूही निजीच बाजू घेणार, कारण तुम्हाला सगळ्यांना हिने वश करून ठेवलंय. गीतू जर वहिनीबद्दल शब्दही बोललीस ना तर काय करशील तू? गीतू प्लीज. माझ्यामुळे तुमच्या दोघांमध्ये वाद नको. माझ्या इथे असण्यामुळे जर खरंच तुम्हा दोघांमध्ये प्रॉब्लेम होणार असतील ना, मीच नाही थांबणार इथे. अगं गौरी, गौरी हे बघ माझा ऐक. गौरी अगं प्रेमतपणाच्या घे सगळं कळत नव्हतं, तेव्हा नाही बोलता आलं काही. तू काहीच कसं बोलला नाहीस? स्वरूप तुला गंमत कळते? कसली गंमत? मी आता करतोय ती गंमत. कुणाल तू वेडा का तू? जरा मी किती घाबरले तुला कळतंय का? शांती रिलॅक्स. पहिली गोष्ट, मी मावशीशी या विषयावर बोललोच नाही, त्यामुळे तिने हो किंवा नाही म्हणण्याचा प्रश्नच येतो. आणि दुसरी गोष्ट, म्हटलं बघू तरी सरूची रिॲक्शन काय ती. माझी रिॲक्शन जीवित पर्यंत आला होता शाळेतून कळतं तू काही. सरे कशा पण मारते त्याला? आई काही नाही, तुमच्या सरूची थोडीशी मजा केली तर तिच्यातली आरजे शरण भडकले. बर घरचे सगळे कसे? गौरी वहिनी घरी असल्यावर कसे असणार, सगळे एकदम एक्सलेंट आहेत, काही काळजी करू नका. बरं मी तुम्हा दोघींना आमंत्रण द्यायला आलेलो आहे. आज संध्याकाळी तन्वीचे बर्थडे पार्टी आहे, तेव्हा तुम्ही दोघींनी आवर्जून यायचं आहे. नाही पण आई मी आमंत्रण द्यायचं काम केलेलं आहे, तुम्ही यायचं आहे, मी काही ऐकणार नाही. ओके बर तुम्ही बोलत बसा, मी चहा टाकते तुझ्यासाठी. हा आणि कांदा भजी. अगं हो माझी बाईक करते. आरजे शारण नाहीयेस का तू? ती मी आहेच, पण आपण आता थट्ट्या मस्करीत करणार आहात की मावशीशी हिंमत दाखवून काही बोलणार आहात पुढे? ह्याच्यावर मी रामबाण उपाय शोधलाय माहितीये का तुला? बर कोणता? ही जबाबदारी मी गौरी वहिनींना देणार. ऐला नॉट टू वरी. अशाच अजून काही मालिकांचे व्हिडिओज बघण्यासाठी स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज बघत राहा.